इत्तेहाद न्यूज को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद न्यूज में आप सभी का खैर मकदम है। हम सभी जानते हैं कि एक इंसान की जान बचाना गोया पूरी इंसानियत की जान बचाने के बराबर है। लिहाजा हमारे साथ मौजूद हैं वेंकटेश पाटिल सर, और हम आज बेलगाम ऑक्सीजन के इस कारखाने में, इस दफ्तर में हम यहाँ पर मौजूद हैं। जनाब आसिफ राजू सेठ साहब भी हमारे साथ मौजूद हैं। एक उनकी हौसला अफजाई का, गुलपोशी का एक इजलास था जिसमें हम यहाँ शरीक हुए हैं। लिहाजा मैं वेंकटेश पाटिल सर से मैं मुखातिब होकर, सर सबसे पहले तो आपका हमारे चैनल पर इस्तकबाल खैर मकदम। जो आपने ये काम किया है वाकई सराहनीय है, काबिले दीद, काबिले तवज्जो है। लिहाजा आपको इस काम को करते वक्त कैसा महसूस किया और आप क्या पैगाम देना चाहें, चंद जुमलों में आप अपना बयान कीजिए। ये काम करने से कितना सेटिस्फेक्शन मिलता है ये तो मैं एक्सप्रेस नहीं कर सकता। जैसा हमारे भट्ट साहब ने अभी बोला, हमारी एक हेल्प से एक भी जान बच गई तो उसका जो खुशी जो होती है वो तो बयान नहीं कर सकते। अभी राजू सेठ साहब बोले कि हज़ारों जान बच चुकी है हमारी कॉन्ट्रीब्यूशन, तो हमको तो उससे एक्सप्रेस करने को कुछ भी ये नहीं है। इट्स ए ग्रेटेस्ट सेटिस्फेक्शन वी हैव, एंड आई एम रियली ग्रेटफुल टू अंजुमन ऑल्सो दैट दे गेव अस अपॉर्चुनिटी टू बी पार्ट विद देम इन दिस नोबल वर्क। बहुत बहुत शुक्रिया। ये थे वेंकटेश पाटिल जिन्होंने कहा कि मैंने जो इंसानों की जान बचने का जरिया बना है उसको अल्फाजों में बयान नहीं किया जा सकता, जो खुशी होती है उसका। हमारे साथ मौजूद हैं सदर अंजुमन जनाब आसिफ राजू सेठ साहब। सबसे पहला आसिफ राजू सेठ साहब, आपका इस्तकबाल खैर मकदम। जो काम अंजुमन इस्लाम ने किया है शायद तारीख में किसी और तंजीम ने किया होगा, और भी दीगर तंजीमों ने किया है। लिहाजा सबसे पहले ऑक्सीजन को सप्लाई करने का काम जनाब आसिफ राजू सेठ साहब ने अंजुमन इस्लाम के ज़रिए से किया था। अंजुमन इस्लाम ने जो कामों को अंजाम दिया है, सर मैं भी आपसे यही मुखातिब हूँ कि कैसे महसूस करते हैं और आप आवाम को क्या पैगाम देते हैं। सबसे पहले यही कहना चाहता हूँ कि एक इंस्टीट्यूशन होती है, और इंस्टीट्यूशन के साथ में जब टीम होती है और टीम जब बढ़ के चलती है तो ही काम होता है। हमारी पूरी अंजुमन की टीम जो बढ़ के काम कर रही है, जैसे वेंकटेश साहब ने भी कहा, बेलगाम ऑक्सीजन वो अकेले नहीं है, उनकी पूरी टीम है, उनकी पूरी फैमिली है साथ में, पूरे वर्कर्स हैं। जब ये मिल के चलते हैं तो काम होता है। जहाँ पे महसूस का सवाल आता है, अल्फाज में तो बयान नहीं कर सकते, लेकिन किसी के चेहरे पे ठीक होने के बाद में खुशी होती है, या उनके बच्चों के चेहरे पे खुशी होती है, या उनके माँ बाप के चेहरों पे खुशी होती है, तो मुस्कराहट ही काफ़ी है हमारे लिए। हमारा दिल उसमें एक ख़त्म हो जाता है। जान बचाना, जान लेना तो ऊपर वाले के हाथ में है। जो भगवान जितना हमारा दाना पानी, जो अल्लाह में हमारा जितना दाना पानी यहाँ पे लिखा है उतनी ही हमारी हयाती यहाँ पे होगी। लेकिन साथ ही साथ कोशिश करना, बचाना, ये भी हमारा काम है, ये भी हमारा फ़र्ज़ है। डॉक्टर भी वही करते हैं, एक पेशेंट की जान बचाने की कोशिश करते हैं। और डॉक्टर को क्या महसूस होता है जान बचाने के बाद में, ये वो बयान नहीं कर सकता। ऐसे हम कोई कुछ बयान नहीं कर सकते कि जान बचाने के बाद में या कैसे लगता है, ये तो ऊपर वाले के हाथ में। बहुत बहुत शुक्रिया। ये थे जनाब आसिफ राजू सेठ साहब ने चंद अल्फाजों में पूरी तारीफ बयान की, कहा कि जो मुस्कुराहट की कीमत इंसान उसका अंदाज़ा नहीं लगा सकता, क्योंकि वो उसके घर वाले, उसके फैमिली, उसके वालिदैन ही महसूस कर सकते हैं अगर किसी एक बच्चे को अगर दोबारा ज़िंदगी मिलती है किसी के ज़रिए। और यही वो दो, ये जो है वो लोग हैं जो इस मिसदाक के अकेले ही चले थे जानिब मंजिल की तरह। आज इनके बाद बेलगाम शहर में कई तंजीमों ने ऑक्सीजन सिलेंडर तकसीम करने का काम किया। लिहाजा हम इन दोनों की उम्र में अल्लाह दराजी दे और इन्हीं खिदमात को अंजाम देने की तौफीक दे, ये दुआ हम करते हुए पूरे तमाम इनका जो काफिला है, पूरी जो टीम है, दोनों भी बेलगाम ऑक्सीजन और अंजुमन इस्लाम दोनों टीमों के लिए हम दुआ करते हैं कि इसी तरह अवाम की खिदमात को अंजाम देते रहे। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया। अल्लाह हाफिज़।
इस अभी जो ये हर एक जान जब बचता है तो उसका खुशी हम बयान नहीं कर पाते, क्योंकि वो जान का कीमत कोई नहीं लगा सकता। जब भी एक जान बचता है अपने इतिहास की वजह से तो अपने को ऐसा लगता है हम कुछ सोसाइटी के लिए कर रहे हैं, जो सोसाइटी के लिए कर रहे हैं तो ऐसा लगता है कि हम वी आर डूइंग समथिंग फॉर द सोसाइटी, जो उसको उसका जो खुशी होती है वो कोई बयान नहीं कर सकता है। एंड इट्स अ लिमिटलेस हैप्पीनेस, वो हम बोल ही नहीं सकते कि कितना खुशी होता है। हर आदमी को मैं ये बोलता हूँ कि किसी का एक जान बचाएं तो बचाने के लिए हर आदमी जो हाथ बढ़ाए तो हर आदमी को जो खुशी मिलता है और ऊपर वाले का जो दुआ मिलता है वो हम बयान नहीं कर सकते। This song is just written from motivation of the volunteers, the workers of this factory. Anjuman Islam ki jitne bhi log hain, plus the factory ke, plus hamare owners aur Fazil Sahab, in sab ke hausle aur zehen ke liye. Ye safar bahut hai kathin magar nawdas ho mere khud safar. नमस्कार। आज बेलगाम ऑक्सीजन प्राइवेट लिमिटेड में सदर अंजुमन आसिफ पाटिल साहब और वेंकट पाटिल साहब और उनके रफीक तमाम यहाँ पर मौजूद हैं। जो हालात बेलगाम में थे, जिन्होंने वेंकटेश पाटिल साहब और उनकी टीम ने जो ऑक्सीजन सिलेंडर्स के जरिए से जो लोगों की खिदमत की है वो काबिले मुबारकबाद है। मैं सदर अंजुमन आसिफ लतीफ शेख साहब से मोदीबाना गुजारिश। अस्सलाम वालेकुम, ये अल्लाह के नमस्कार। वेदी के पहले वेंकटेश पाटिल साहब और चिंजल चंचल और किरण पाटिल साहब और मट्ट और ಮತ್ತೆಲ್ಲ ಬೆಲ್ಗಾಮ್ ಆಕ್ಸಿಜನ್ಸ್ದು ಎಲ್ಲ ವರ್ಕರ್ಸು ಸ್ಟಾಫ್, ನಾವು ಬರೀ ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲೇ ದಿನ 100 ಗಂಟೆ ಮಂದಿ ಸಾಯ್ತಿದ್ರು ಕೊರೋನಾಗೆ. ಔಷಧಿ ಇಲ್ಲ, ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಇಲ್ಲ, ಮಹತ್ವ ಅಂದರೆ ಆಕ್ಸಿಜನ್, ಬರೀ ಆಕ್ಸಿಜನ್. ಸ್ಯಾಚುರೇಷನ್ ಲೆವೆಲ್ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಚಾನ್ಸಸ್ ಇನಿಷಿಯಲ್ ಸ್ಟೇಜ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲೇ ಭಾಳ ಇತ್ತು. ಅವಳಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಅಂಜುಮನ್ ಟೀಮ್ ವೆಂಕಟೇಶ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು, ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ನೀವು ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ಪೂರ್ಣ ಟೀಮ್ ನಮಗೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಬೇಡ, ರೊಕ್ಕನ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಏನೂ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಒಂದು ಕಾರ್ಯ ಮಾಡಕತ್ತೀವಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಕಂಪನಿ ಇಂಥ ವೆಂಕಟೇಶ್ ಅಂತ ಮನುಷ್ಯ ರೊಕ್ಕ ಭಾಳ ಮಂದಿ ಕಡೆ ಇದೆ, ಭಾಳ ಶ್ರೀಮಂತ ಓಡ್ತಾ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಹಾರ್ಟ್ ಬೇಕು, ಹೃದಯ ಬೇಕು. ಇದು ವೆಂಕಟೇಶ್ ಸಾಹೇಬ್ ಕಡೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಜು ಸೇಖರ್ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ತಾವು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಹೇಳಿದ್ರಿ. ಆಕ್ಚುಲಿ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಹಾಗೆ ಕೂಡಿ ಬರ್ತದೆ. ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ ನನಗೆ ಹಿಂಗೆ ಬಂದು ನಾವು ಸಿಲಿಂಡರ್ಸ್ ತರಿಸ್ತಾ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಸ್ ದ ಮೇನ್ ಕ್ಯೂರಿಂಗ್ ಇದು ಇದೆ ಈ ಒಂದು ಪ್ಯಾಂಡಮಿಕ್ಗೆ ಅಂತ. ಅವಾಗ ನಾನು ತಾವು ಅಂಥ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಾವು ಒಂದು ಅಳಿಸಿ ನಿಮ್ಮ ಕೈ ಸೇರಿಸ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಏನಾದ್ರೆ ಕಷ್ಟ ಗ್ಯಾಸ್ ಅಂತೂ ನಾವು
ಮೊದಲು ಒಂದು ಎರಡು ದಿವಸ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇತ್ತು, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇತ್ತು ಯಾವಾಗ ಬರ್ತಾರೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಗೇಟ್ನಾಗ ಭಾಳ ಜನ ಎಲ್ಲ ಕತ್ತಿದ್ರು. ಅವಾಗ ಮತ್ತೆಲ್ಲ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಹೇಗೆ ಇದು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋಣ, ಮತ್ತು ಪೇಷಂಟ್ ಟೈಮ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಮುಟ್ಬೇಕು ಗ್ಯಾಸ್ ಅದನ್ನು ನಾವು ವೇರ್ ಫೋಕಸಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ ಅದಕ್ಕೊಂದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಮತ್ತೆ ಸಾಯಂಕಾಲ ಹೋಗಿದ್ದು ಸ್ಟಾಕ್ ಮುಂದೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಅಂದರೆ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಟೈಮ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಬಂದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯಾಗ ಮೂರು ಮಾಸ ಬೇಕು, ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಆಗ್ಬೋದು ಅಂತಂದು ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ದಿವಸ ಎಲ್ಲ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಆಯಿತು, ಸಿಸ್ಟಮ್ಗೆ ಆಯಿತು. ಬಟ್ ಅದೇ ನಾನು ರಾಜಶೇಖರ್ ಅವರಿಗೆ ಹುಲಿಯವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಇದು ಒಬ್ಬ ವೆಂಕಟೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲ, ಇದು ಎಂಟೈರ್ ಬೆಲ್ಗಾಮ್ ಆಕ್ಸಿಜನ್, ನಾವು ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂತ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ಯಾಂಡಮಿಕ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಇಡೀ ಜಗತ್ತೇ ಒಂದು ಸಫರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬಟ್ ಇಂಥ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಮಾನವೀಯತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮುಖ್ಯ ವಿಷಯ, ಮಾನವೀಯತೆ ಇಲ್ಲದೆ ಏನೂ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಈಗಿನ ದಿವಸ ಈದೇನು ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೂಡಿ ಏನು ಎಲ್ಲ ಒಂದು ಮಾನವೀಯ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಏನು ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿದಾಗ ಅದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಒಂದು ಶ್ಲಾಘನೀಯ ವಿಷಯ. ಈ ವಿಷಯವಾಗಿ ನಾನು ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಆಮೇಲೆ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ನಾನು ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ನಾನು ಈ ಒಂದು ವಿಷಯದೊಳಗೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕಂಪ್ನಿಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ ಸ್ಟಾಫು ವರ್ಕರ್ಸ್ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಅದೇ ರೀತಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೂ ಈ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. व्यासपीठावर उपस्थित माझे अंजुमन संस्थेचे चेअरमन माननीय आशीर्वाद जोशी साहेब, तसेच बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यंकटेश पाटील साहेब, तसेच किरण राजपूत साहेब, भट साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित जनवरांना नमस्कार करतो. आणि जास्ती काही बोलण्याजोगे राहिलेलं नाही, कारण ज्यावेळेला COVID-19 काम सुरू झालं आणि ज्यावेळेला ऑक्सिजनची गरज लागली आणि व्यंकटेश पाटील साहेबांच्या बरोबर येऊन थोडंफार बोलून गेलो, त्यावेळी त्यांनी एवढं मोठी मला आश्वासन दिलं की तुम्ही तुमचं काम सुरू करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या गोष्टीला आम्ही अनुसरून काम सुरू केलं. 24 तास अंजुमनमध्ये आज ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे. 24 तास पुरवठा त्यावेळेला होतो की ज्यावेळेला पुरवठा करणारे लोक आम्हाला तो ऑक्सिजन पुरवठा करते. आणि मी फार फार आभारी आहे आपल्या बेळगाव ऑक्सिजनच्या पूर्ण टीमच्या आणि व्यंकटेश पाटील साहेबांचा की त्यांनी आम्हाला 24 तास पुरवठा दिला. माझे सहकारी रात्री 2 वाजता जरी इथे भरण्यासाठी आले तरी त्यांना 2 वाजता ऑक्सिजन त्यांनी भरून दिलं, सकाळी 6 वाजता पाठवलं तरी पण दिलं. पर्सनली भट साहेबांनी केलं रात्री फोन करून सांगितलं की अर्ली मॉर्निंग 6 वाजता तुम्हाला भेटेल, तुम्ही 6 वाजता रिक्षा पाठवा, तुमची मी तुम्हाला पाठवून देतो. माझ्याकडे आता आपले आभार मानण्यासाठी शब्द नाहीत. मी माझे अंजुमन संस्था माझे सर्व टीम आपले शतश आभार मानते आणि आम्ही तुमच्याबरोबर नेहमी काम करू. आज तुम्ही आमच्यासोबत आहात, कधी पुढच्या जीवनात आपल्याला कुठेही आमची गरज लागली तर मी माझी संस्था आणि माझे साहेब आपल्या सोबत आहेत हे आश्वासन देतो आणि मी माझे भाषण संपवतो.